माझे भाऊ ज्याला जे घ्यायचं ते घ्या. धनंजयजी मुंडे मंचावर उपस्थित. आपल्यासाठी अत्यंत चांगलं काम ज्यांनी केलंय, एक इतिहास घडवला, कधी न येणारी रेल्वे आणली, महामार्ग आणले, त्या आपल्या विकासनशील खासदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या प्रीतमताई मुंडे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मंचावर उपस्थित माजी आमदार संजयजी दौंड. मला वाटतं तुमचं पण इकडेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून एकदा होते ना तुम्ही. मंचावर उपस्थित, आता खरं तर एवढी मोठी यादी आहे, मी सगळ्यांचे नाव घेतले तर 10 वाजतील. तर हे जनुभाऊ सर्व मान्यवर म्हणू का, मग सन्माननीय व्यासपीठ आणि मंचावर समोर एवढी गच्चागच गर्दी भरलेली आहे, समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, प्रत्येक गाण्यावर डोलणारे आणि घोषणा देणारे माझे युवा बांधव, आणि या सभेला आवर्जून आलेल्या या गोंधळामध्ये एकदम शांतपणे बसलेल्या माझ्या मायमावल्यांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे आणि त्या दिवशी आपण माझ्या भावाला धनुभाऊला मोठ्या मतानी विजयी करावं, मतारूपी आशीर्वाद त्यांना द्यावा. आणि हेच रेकॉर्ड मी पण खूप वर्ष झाले वाचवाईल. धनुभाऊ तुम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषद लढले तेव्हा मी तेव्हा पण तुमची स्टार प्रचारक होते, तेव्हा मी पंडित अण्णांचं गाडेपिंपळगावमध्ये आणि तुमचं पट्टी वडगावमध्ये मी स्वतः प्रचाराला गाव गावी फिरले होते. आता तुम्ही ज्यांच्या विरुद्ध लढले ते तुमच्या बाजूलाच बसले, टफ फाईट होते हा, तुम्ही टफ फाईट दिले, बरं झालं आता बाजूबाजूला बसले, मला जीवाला बरं वाटलंय. आता दोघं मिळून इकडे बसलेत, आम्ही मिळून बसलोय, आता विजय कोण रोखू शकतो, कोणीही या विजयाला रोखू शकणार नाही आम्हाला विश्वास. या उजनी पार्टीची ही सभा ही आपली सभा नाही, हा ऐतिहासिक क्षण नाही, ही आपली परंपरा आहे. परंपरा मुंडे साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीला उजनी पाटीला सभा होत आलेली आहे. 2009 ला माझ्या निवडणुकीसाठी धनुभाऊ मी आणि मुंडे साहेबांनी सभा घेतली. मुंडे साहेबांच्या 2004 च्या निवडणुकीला मला आठवते उशीर झाला तरीही ते आपण सभा घेतली, तेव्हाही मी प्रचाराला होते. आणि आता 2009 नंतर 15 वर्षानंतर धनुभाऊ उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी मी सभा घेत आहे, प्रीतमताई सभा घेत आहे. त्या मधल्या 15 वर्षाचा काळ, खरं तर 14 वर्षाचा, 14 वर्ष काय असतो, वनवास. तुमचं काही वनवास झालं नाही, तुमचं काही आडलं नाही, कोणीतरी यायचं ते धनुभाऊच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की लगेच ताई, त्या माणसांनी तिकडे काम अडवले, लगेच सिव्हिल आपल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन करा, काय आपलं आडलं नाही, आपलं चांगलं चाललं, पण आम्हाला कंटाळा आला. आता तेच तेच लढाई, तेच आम्ही पैलवान, 2 सेम, एक तर त्याला मी हरवायले, मी तर नारवायले, बस झालं. आता बहीण आणि भाऊ माया सारखीच असते पण स्त्रीला देण्याचे सहजच उपजत हे असत. आम्ही दोघं बसलो, विषय झाला, जाऊ दे आता हे झालं गेलं मिटलं, योगायोगाने आमची युती झाली आमच्या पक्षांची. आणि त्याच्यानंतर माझ्या नेत्यांनी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी माझं तिकीटच जाहीर केलं लोकसभेचं. मला असं वाटलं लोकसभेत काही मला रस नव्हतं, पाशाबाई तुम्हाला किती पाठवायचं असेल मला दिल्ली, तर मला जायचं नव्हतं एवढ्या लवकर. मला वाटलं रे बापरे आपल्या लोकसभा, पण आता प्रधानमंत्र्यांचा मान ठेवायचा म्हणून लढले. कशी लढले, वाघा सरकी, आता वाघिणीचा वाघच झालं का, चांगली लढले का, एवढी लढले. मला आता सगळे कानामध्ये सांगत होते की ताई तुमच्या आम्हाला निवडणुकीचा करता काढायचा आहे, आम्हाला भरपूर मताने विजय मिळवायचा आहे,
पण माझं म्हणणे निवडणुकीचा करता काढायचा एवढा तर विषय आहेच, पण जे काम केले ते कामाबद्दल शाबासकी म्हणून देखील आपण सर्वांनी मतदान देण्याची गरज. खूप कष्ट सहन करावे लागले या राजकारणामध्ये. कसं एक स्त्रीने राजकारण सोपं नाही, स्त्रीला फार पुढे पुढे करता येत नाही, समोर सगळ्यांसमोर झुकता येत नाही. काम झाल्यानंतर आता काय पुरुषांचं कसं असतं, यांचं काम झाल्यावर बसतात गप्पा मारत, मधलं मिटिंग झाल्यावर रेंगाळतात. आमचं कसं असतं, मिटिंग झाली की निघालो सागर बांगल्यावर मिटिंग आहे, मिटिंग संपली की दुसऱ्या मिनिटाला मी गाडी. आणि मी नंतर कधी बघते लोक 2-3 वाजेपर्यंत जोपर्यंत नेते झोपायला जात नाही थांबतात. माझ्याही बंगल्यावर तसंच असतं, पण मला एक्स्ट्रीमवरून राजकारण करताना त्या मर्यादेच्या सगळ्या चौकटी पार पाडून मी राजकारण केलं. माझ्या बाबांनी सांगितलं की मला एका सभेत सांगितलं अंबेजोगाईला, मला माहिती आहे पाशा पटेल होते तेव्हा मुंडेसाहेबांच्या लोकसभेच्या कार्यक्रमात, त्यांनी अंबेजोगाईचे एक सभागृह ना ते यशवंतराव चव्हाण सभागृह, मुकुंदराव सभागृह सॉरी चुकून ते, त्याच्यात मुंडेसाहेबांनी भाषण केलं. समोरच्या माणसाला म्हणले अरे उठ तुझ्याकडे किती जमीन आहे, तो म्हणला माझ्याकडे 1.5 एकर राहणे. ते म्हणले 1.5 एकर राहणे तुला किती लेकर आहेत, तो म्हणला 4 मुली आहे आणि 5वा मुलगा आहे. ते म्हणले तुला खायला नाही, 4 मुली 5वा मुलगा कशामुळे तुला, तो म्हणला साहेब माझ्या चितेला अग्नी द्यायला मुलगा पाहिजे, मी या हाताने माझ्या बापाच्या चितेला अग्नी दिलेली आहे. खूप लोकांनी टीका केली, काही असतात ना विचारवंत मुलीने हे कसं केलं, पण हा गार्गी आणि मैत्रेयीचा देश आहे, तुम्हाला माहितीत का नाही मला माहित नाही, पण या देशामध्ये स्त्रीला कोणतंही काम बंदी नव्हती, हे नंतरच्या काळामध्ये झालेलं. पण माझ्या वडिलांनी मला जसं वाढवलं, त्यांनी मला कधीही जाणव दिलं नाही की मी एक स्त्री आहे. आणि म्हणून जेव्हा मी राजकारणामध्ये उभी राहत होते, मला अनेक वेळा असं वाटलं की इथं खरं बोलायला संघर्ष आहे, इथे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं चुकीचं आहे. अशा वेळी लोक म्हणतात, आता पहिले मला लोक म्हणायचे आहो ताई आओबा मला साहेब फोन लावायचे. मी म्हणलं लावीन ना, पण पहिल्या काळात फोनच कुठे होते सांगा ना. पहिल्या काळात तो काळा फोन होता, गोल फिरवायचा गर गर गर, बरोबर आहे. आम्ही ऑपरेटरला सांगायचो अरे मुंडे साहेब कुठे शोधून द्या, मग ते शोधायचे अरे साहेब इकडे बोलले होते अमरावतीवरून बोलले होते, असे फोन होते. फोनच नव्हते लोकांकडे, आता लोकांकडे फोन आले, लोकांकडचा संयम एवढा राहिला नाही. आता फोन करते झालं का पाशा पटेलांशी बोलणं, मी पाशा पटेलला बोललं का नाही पुन्हा चेक करते ताईचा फोन आलता का नाही. त्यामुळे आता फोन करणं थापा मारणं हे नाही चाललं, आणि काम प्रत्यक्षात करणं हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास करण्याची गरज होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी असा विकास करून दाखवला, आणि तुमच्या लेकींनी पालकमंत्री म्हणून मी काम केलं, आणि आता धनुभाऊ स्वतः पालकमंत्री म्हणून काम करतात. रात्री झोपायचं वेळ नाही, जेवायची वेळ नाही, धाब्यावर बसून हे पोरं फोन करते, 4 लोक एका मोटरसायकलवर जाते त्या पोलीस स्टेशनला, पोलिसालाही बंद धरतेत, फारेत आमच्या ताई आहेत आमचे धनुभाऊ आहेत. हे लाड आम्ही तुमचे केले, हे प्रेम आम्ही तुमच्यावर केलं, पण लाड आणि प्रेमावर संस्कार करण्यात सुद्धा 10 वर्ष काही माझ्याकडून तुम्हाला धाक लावायचा प्रयत्न झाला असेल, पण तुमच्या वाईटासाठी मी कधीच काही केलं नाही. कारण एखादा लोहार जेव्हा छन्नी त्या हातोड्याने मारतो, तर आकार देण्यासाठी त्याला मारावं लागतं, त्याला गरम करावं लागतं त्या गोष्टीला. एखाद्या मूर्तीला आकार द्यायचा आहे दगडाच्या, तर तिला हातोड्याने घाव सहन केल्याशिवाय मूर्ती आकार घेत नाही. मग श्रीकृष्णाची असो, महादेवाची असो, देवाची असो, देवीची असो. त्यामुळे मला असं वाटलं की हे मतदारसंघ माझं लेकरू आहे, आणि ह्याच्यावर आपण संस्कारही केले पाहिजे आणि कामही केलं पाहिजे. पाशाबाई तुमचं स्वप्न पूर्ण झालं, धनुभाऊनीच केलं, शेवटी मुंडेनीच केलं, पण त्यांच्या पक्षात त्यांना पूर्णतः ते अधिकार दिलेत. मी जर प्रयत्न नाही केले तर माझ्या ईश्वराला आणि माझ्या बापाला माहिती, पण मला आनंद आहे तुम्ही जिथे बसलायत, चांगलं बांबूचं काम चांगलंय करा. आमच्याकडे बांबू लावायची आता आवश्यकता भासणार नाही का, गुड न्यूज देते. बरं लाव बाबा बांबू, मला काय राग आला का टप करून करायला. बांबू तुम्हाला एवढं लावा तिकडे लातूरमध्ये, आणि इथेही लावा जमलं तर जिथे आमचा डोंगराळ भाग आहे जिथे पाणी नाही. पण एक गुड न्यूज देते तुम्हाला, माझ्या भावासाठी खास गिफ्ट आहे.
कारण मी उद्या रोलर पूजन करत आहे वैद्यनाथ सहकारी कारखान्यात. मला एवढा त्रास, माझा चांगला चालता बोलता कारखाना बंद पडला. मी ओटीएससाठी 10 वेळा बँकेच्या चक्रा मारल्या. मी केंद्र शासनाची राज्य शासनाच्या मदतीसाठी सगळ्या कारखान्यांना घेऊन गेले. नेमकं माझाच कारखाना राहिला. माझ्या कारखान्या जिल्ह्यामध्ये कारखान्यांना पैसे मिळाले, आपल्या आंबा कारखान्याला मिळाला, जय भवानी कारखान्याला, माझंच राहिलं. पण मी आता राहिलं तर राहिलं, आपण असंच करू. आता ते कारखाना DRT मध्ये गेले, जप्ती आणली, कुलूप लावलं. पण आता तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगते, काहीतरी त्याच नियमाने त्याच क्रमाने एक चांगला माणूस भेटला, कारखाना चालवायची तयारी त्यांनी दाखवली. मी एवढंच म्हणलं, या कारखान्यामध्ये सगळ्यांचा ऊस नेऊन या भागामधला तो कारखान्याचा दुराडा चालू करा, हे एक वचन परळी मतदारसंघाला माझं होतं. त्या वचनामधून माझ्या आईलाही मी दिलं होतं. मला नेहमी म्हणायची माझी आई, त्या कारखान्यातून दूर निघतो तर बाबा जिवंत असल्यासारखं वाटतं. तेही मी शब्द आज पूर्ण करत आहे. आणि त्यामुळे कोणी जर म्हणलं की उसाचा विषय, तर तुम्ही चिंता करायची गरज नाही. आता या कारखान्याला परत ते सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. कारण इकडे नुसते तुमचेच नाही, इकडे बाजूचे पट्ट्यातले लोक आलेत म्हणून मी सांगायले. त्यामुळे येणाऱ्या सीझनमध्ये ऊस लावायला हरकत नाही. पुन्हा धनुभाव पण मुंगीचा कारखाना चालू करणार, मग काही गरजच नाही. मग तुम्हाला उरली जागा तर बांबू लावा, नाहीतर आम्ही ऊस लावतो. ऊस आहे बांबूच आहे ना, काय काय परवडते ते लावा, आमचं काही म्हणणं नाही. पण एक कर्ज होतं माझ्या हृदयावर, मी केलेलं नव्हतं, साहेबांच्या काळातलंच होतं. पण खूप अडचणी झाल्या, दुष्काळ आला, मदत पाहिजे तिथे झाली नाही, संघर्षाला सामोरं झाले. एवढं मोठं बॉयलर फुटलं, 11 लोक जागच्या जागी ठार झाले, 7 लोक गंभीर जखमी झाले. त्या दिवशी मी तिथे पोहोचणार होते, पण माझं फ्लाईट डिले झालं आणि मला कॅन्सल करावं लागलं. मी वाचले नाही तर मी तिथं बॉयलरच्या तिथे असते. पण बघा, धनंजय नेहमी हा शब्द वापरतो, माझा भाऊ, प्रारब्ध. या प्रारब्धात काय होतं मला माहित नाही, माझ्या बापाच्या मनात काय होतं माहित नव्हतं. त्यांनी मला आमदारकीची निवडणूक अचानक लढायला लावली, पण धनंजय आणि मला दोघांनाही आमदार केलं आणि त्यांना ते करू शकले. पण कसं आहे आता, हे माणसात माणसं राहू देत नाहीत लोक. जे झालं ते दुःख झालं, वेदना झाल्या, पण आता परत आम्ही दोघंही आमदार होणार आहे. ते होणार आहे, मी तर झालेच. तुम्ही खासदार करायला गेला आणि मी आमदारच झाले, कारण यांची इच्छा नाही मी दिल्लीला जायची, यांची इच्छा इथंच राहायची महाराष्ट्रात. त्यामुळे मी इथं राहिले. किती मोठी झाली असते, काही झाले असते, पण नाही, ताई लांब गेले असते ना, ताई लांब. आमचं काय दिल्लीत काम आहे, आम्हाला ताई मुंबईत पाहिजे, आम्हाला ताई इथे पाहिजे. तर मी आहे. तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला एका बटणाला दाबून 2 आमदार आहेत तुमच्याकडे. कुणाला असं, हे नेहमीच आहे तुमचं भाग्य. मागच्या वेळी पण 2 झाले ते संजय भाऊ तुमच्या निमित्ताने, बरोबर की नाही? आताही 2 झाले. त्यामुळे तुम्हाला सर्वांना या 25 वर्षाच्या काळाचा विचार करायचा आहे. त्या काळाचा विचार करायचा आहे. तो तरुण जेव्हा वाटलंही नव्हतं की भाजप नावाचा पक्ष जन्माला येईल, भाजप नावाच्या पक्षाची कधी सत्ता येईल, तो तरुण गोपीनाथ मुंडे नावाचा या पट्टी वडगावमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढला. माझा पिता, तुमचा नेता, माझे बाबा त्या लढले. त्याच्यानंतर धनुभाऊला त्याच मतदारसंघात लढायची संधी मिळाली. ज्या विधानसभा मतदारसंघात मुंडे साहेब लढले, त्या विधानसभा मतदारसंघात थोडा बदल झाला, ते परळी झालं, रेणापूरचं, त्याच्यामध्ये मला लढायची संधी मिळाली. ज्या लोकसभेवर मुंडे साहेब लढले, त्या लोकसभेवर प्रीतम ताईंना लढायची संधी दुर्दैवाच्या कारणाने मिळाली, पण त्यांनी त्यांचं सोनं करून दाखवलं. आम्ही पदावर विराजमान होण्यासाठी राजकारणात असतो, तर मी प्रीतम ताईला कुठेतरी आता तिकीट देऊन तिथं निवडणूक लढत बसले असते. पण मी म्हणलं, मला आता मोडकं मुसळवायचंय, फ्री पाहिजे मला, इकडे जा तिकडे जा, लोकांना निवडून आणायचंय. गोपीनाथ मुंडे आमदार खासदार करणारी फॅक्टरी होते असं विधान आमच्या मंत्र्यांनी केलं होतं. तर आपण सुद्धा लोकांच्या मदतीला धावजळ दरवेळी आपण आपलं आपलं आपल्या घरातच नाही करायचंय. मला पूर्णपणे या राज्यामध्ये पूर्णपणे विश्वासाने लोकांच्या जास्तीत जास्त मताने एक एक सीट महायुतीची निवडून आणायची आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी छोटासा खारीचा वाटा मला निघतायचा.
मला वाटलं धनुभाऊच्याकडे लक्ष द्यायचंय, वेळ द्यायची, प्रत्येक जिल्हा परिषद गटात सभा द्यायची, पण मला काय आता निवडणूकच वाटे ना, तरी आम्ही एवढ्या सभा गेलो तुम्हाला हौस आहे म्हणून भाषण करायची, नाही तर काही निवडणूक आहे का हो सांगा, निवडणूक काही आहे का? समोरच्या व्यक्तीचे मला कुठे रिक्षा दिसला नाही, कुठं अनाउन्समेंट दिसली नाही, नाव सुद्धा माहित नाही. ठीक आहे, आनंद आहे, पण जरा संयमाने घ्या. ज्यांचं नाव माहित नाही त्यांनाच पद देण्याचा पण एक काळ आलेला आहे. कधी कधी असं होतंय लकी लॉटरी लागून जाते. तुझं झालं नाही का? झालं नाही का? कोण म्हणलं रे? तुझं राहिलंय का? मग ठीक आहे, ज्यांचं झालंय ते म्हण नका. ठीक आहे ना, चांगलंय ना, आम्ही पण लावतो लग्न. नाथ प्रतिष्ठानतर्फे ते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आम्ही पण लावतोच की लग्न. किती लोकांचं कन्यादान करण्याचं पुण्य आम्हाला लाभलेलं. नाही त्यांना कळत नाही तर स्वतः काय बोलायले, पण मी असं दाखवलं की अरे वा, अच्छा अच्छा वा, असं का? बरं बरं, एवढं तर शिकले ना मी आता तुमच्याकडनं. 10-15 वर्ष झाले राजकारणात सारखे लोकांचा एकच आक्षेप, ताई खोटं बोला, ताई दात लोकांना घ्या. अरे वा वा, खरं ऐकलं ऐकलं सर. पण त्यांना काही कळलं ना, त्याला एवढंच कळायलं की निवडणूक सोपी आहे. त्यांना सुद्धा कळायला निवडणूक सोपी आहे, तर तुम्हाला तर कळायलाच पाहिजे. आता मी बुलढाण्यावरून आले, आता उरे नाशिकला चालले, पुण्यावरून आले, म्हणजे मी काय करते दिवसभर हेलिकॉप्टरच्या सभा घेते. धनुभाऊ म्हणले इथे हेलिकॉप्टरची सभा, पण इथे हेलिकॉप्टरची सभा होऊ शकत नाही, कारण ज्या रात्रीचं हेलिकॉप्टर उडवून ज्या दिवशी आम्ही येऊ तेव्हा इथं होईल, कारण इथं रात्रीची सभा पाहिजे ना. एवढे लोक सगळे आपापल्या शेताहून कामं वाटून, या सभेची एक परंपरा आहे. तर मग हेलिकॉप्टरची सभा इथं एकदा घेतली होती साहेबांबरोबर, है ना, संध्याकाळची 4:30 मी होते त्या सभेला, माझीच होती काय, तुझा माझा साहेबांचा असा फोटो आहे असा मस्त. पण या सभेला जेव्हा रात्रीचं हेलिकॉप्टर उडेल तेव्हा येऊ आम्ही. आता हेलिकॉप्टरनी आले पण रात्र झाल्यामुळे मी तिकडेच थांबलो. तर या सभेला आता हेलिकॉप्टरनी यायचं कधी धनुभाऊ? विजयाची सभा घ्यायची. विजयाची सभा या ठिकाणी आपण धनुभाऊंशी घेऊ, तेव्हा ते हेलिकॉप्टर करतील आणि मी त्याच्यात बसून येऊ. आता मुंबई साहेब गेल्यापासून मी नुसती करायला द्यायला द्यायला आता मला कंटाळा आला, आता मी घेणार आहे. काय या लाडक्या बहिणीला मिळाले पैसे, मी पण लाडकी बहीण आहे ना. हो, ते हेलिकॉप्टर करतील आणि ते मला आणतील इथे आणि मग ते मोठा हायर करतील मला, कारण मी करवली ना आता त्यांच्या या कार्यक्रमात, मला आणि प्रीतमला आणि अशुताईला. मतदारसंघाचा एवढा प्रचार केल्याबद्दल मुंडे साहेबांनी त्यांची लोकसभा जिंकल्यानंतर मला म्हणले होते मी तुला गिफ्ट देईन, मला जेवढी लीड आहे त्याच्यासमोर 0 वाढवून मला द्यावं लागेल. तर तुम्ही पण जी लीड येईल त्याच्या पुढे मी गुणाकाराचं जे आकडं लावीन त्याच्यानंतर तशा रकमेचं काहीतरी घेऊन चांगलं वजनदार गोष्ट इथे या सगळ्यांसमोर मला छान गिफ्ट द्या आणि इथे आपण गुलाल उधळून या विजयाची सभा घेऊ असा विश्वास आहे. मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करते, जे काम मी केलं त्या कामाच्या शाबासकीसाठी, जे काम धनुभाऊनी केलं त्याच्या कौतुकासाठी, जे काम प्रीतमताईंनी केलं त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही सर्वजण आम्हाला आमच्या परिवाराला आशीर्वाद द्या. धनुभाऊला 1 नंबरचं मतन दाबा आणि प्रचंड मोठ्या मताने विजयी करा.